या ठिकाणी आपण पुणे जिल्ह्यातल्या 62 सेंद्रिय गट उत्पादक जे आहेत त्या गटांचं त्यांनी जे केलेलं आहे ऑर्गॅनिक भात तांदूळ असेल, गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, भाजीपाला आहेत, ऑर्गॅनिक फळं आहेत, ऑर्गॅनिक गूळ आहे, ह्याचं या ठिकाणी आपण उत्पादक ते ग्राहक या कार्यक्रमांतर्गत हा अभिनव उपक्रम चालू केलेला आहे. हा 6 तारखेपासून सुरू झाला आहे आणि 6, 7, 8 तीन दिवस चालेल. ह्या 3 दिवसामध्ये या ठिकाणी पुणे शहरातले जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांना चांगल्या पद्धतीचा सेंद्रिय माल उत्पाद प्रमाणित असा या ठिकाणी उपलब्ध होणार असतो. आणि फार शेतकऱ्याचे डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक योजना असल्यामुळे शेतकऱ्याचे मधले जे कटिंग होते ते होऊ शकत नाही आणि शेतकऱ्याला फायदा होतो. शेतकऱ्याच्या शेतातल्या मालाचा तरकारी म्हणा किंवा धान्याच्या मालाचा मालाचा योग्य बाजार भाव मिळून चांगला फायदा होतो. त्याला बी भाव आला पाहिजेत. आता याचं आहे पण 5 जणाचे आम्हाला ऑर्डर आहे म्हणून आम्ही टाकलंय. आता ते 5 जण घेऊन जाणार. ते आता हे 400 ते 500 रुपये किलो आहे लाल पिवळी. आता हे एकच माणूस करते म्हणजे ते आम्हाला कमी पडू देत नाही. ग्रुपली बी एकच माणूस करते असं म्हणजे आमचं 500 माणसाचा गट आहे. 500 लोक आहेत गटात. आता सध्या पुणे जिल्ह्यातून शेतकरी बोलवलेले आहेत. उत्पादक आणि ग्राहक हे दोघं या ठिकाणी विन करत आहेत. उत्पादकाला दर चांगला मिळतो आहे, ग्राहकाला चांगल्या प्रतीचा माल या ठिकाणी मिळतो आहे आणि अत्यंत माफक दरात तो मिळतो आहे. देशातील तमाम शेतकऱ्यांना सादर प्रणाम. आज आपल्याशी सेंद्रिय धान्य महोत्सवाच्या निमित्ताने वार्तालाप करण्याची संधी मिळाली आहे त्याबद्दल संयोजकांचे आभार. मित्र हो, आपल्याला दीर्घायू शिवायचं असेल तर सेंद्रिय शेती उत्पादनाशिवाय दुसरा मार्ग नाही. सेंद्रिय शेती उत्पादनामध्ये आपण कुठल्याही रासायनिक अन्नद्रव्याचा किंवा रासायनिक बुरशीनाशकाचा कीटकनाशकाचा वापर करत नाही, जेणेकरून आपण तयार केलेला सेंद्रिय माल हा नुसता आपल्याकरताच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजाराला देखील आपण योग्य असा तयार करतो. कारण आज FDIच्या माध्यमातून किंवा रेसिड्यू फ्रीच्या माध्यमातून प्रत्येक देशावर राज्यावर बंधनं आलेली आहेत. शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतील, शेतकऱ्यांना ज्या काही सुविधा लागत असतील, शेतकऱ्यांना काही तंत्रज्ञान लागत असेल, शेतकऱ्यांच्या गटशेतीला करार शेतीला आत्मानी अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे. आजच्या प्रसंगाला साधारणतः पुणे जिल्ह्यातील 60 जे काही आत्मा प्रचलित जे गट आहेत त्यापैकी 42-43 गटांनी भाग घेतलेला आहे. शेतकऱ्यांचं उत्तम जे काही शेतमाल आहे तो आपल्यासमोर आहे, त्याचे प्रक्रिया पदार्थ आपल्यासमोर आहेत. त्यामुळे मी सगळ्यांना अभिवादन करतो की यापुढे आपण सेंद्रिय पदार्थांना चालना द्या. सेंद्रिय जर आपण आपल्या संपूर्ण निविष्ठांमध्ये आणि आपल्या अन्नधान्यामध्ये जर भाग ठेवला तर निश्चितच आपण दीर्घायुषी होऊ.